साधु महाराज इंद्रदेवाकडे गेले, म्हणजे या आख्यानात इंद्रदेव भी आहेत आणि त्यांची म्या पोरगी होते हे समजेस नाही ठाव आहे, म्हणजे माझी ओळख तीच आहे का? नारायण नारायण। मुनिवर, तुम्ही सप्तर्षींना घेऊन स्वर्गाधिपती इंद्रांकडे गेला होतात। होय देवी। याचा अर्थ मी काय घ्यायचा? माळसा, तुला काय म्हणायचे आहे? मला हे म्हणायचं आहे की आख्यानाचा हा प्रपंच ह्यासाठीच आहे का की माझ्या समोर माझ्या सौतीला माझ्या आधी सगळं सत्य कळावं? या मल्हारी चरित्रात बानू ही इंद्राची कन्या आहे, जिला लहान अर्भकात रूपांतरित करून तिला मरणासाठी सोडून दिलं, नव्हे तिची हत्या करण्यात यावी असा आदेश दिला। ती वाचली ते एका मेंढपाळामुळे, ती कुणाची कन्या आहे हे रहस्य राहिलंच नाही। मात्र आख्यानाचे नाटक करून तिला तिची ओळख करून द्यायची हे कारस्थान होते का? माळसा, तू हे आसन सोडणे योग्य नाही। मग मला माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या। माती शांत हो, मी इथे असताना तू अशांत कशी? कशी हो मी शांत? माते, जसं तू समजतेस अशी तिची ओळख नाही। कोण आहे ही जिने माझा संसार उद्ध्वस्त केला, माझ्या पतीला माझ्यापासून हिरावून घेतलं, माझं आयुष्य नकोसं केलं? कोण आहे कोणी?